लोक आम्हाला विचारतात बुवा तुम्ही इतके इतके मोठे मोठे माळा का घालता, तर त्यांना सहज आम्ही सांगतो बुवा तुम्हाला मोठे मोठे जसं सोन्याचे हार घालायला आवडतात, हां सोन्याचे हार घाला लोकांना सोन्याचे हार घालायला आवडतात, तसं आमचं हे सोनं आहे. जगातील अनेक सोन्याची चोरी होऊ शकते, पण ह्या सोन्याची चोरी हे सोनं आमच्या बरोबर आमच्या जाणार आहे. तुळशीला पाणी घातल्याशिवाय वारकरी संप्रदायातील संत साधू समाज हा अन्न सेवन करत नाही, पण वारकऱ्याच्या गळ्यात मध्ये जर तुळशी नसेल तर तो खानदानी वारकरी नाही. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी. या अभंगातून संत एकनाथ महाराज यांनी तुळशीचे महत्व सांगितले. आषाढी पायी वारीसाठी निघालेल्या वारकरी महिलांना डोक्यावर तुळस घेऊन चालताना तुम्हीही पाहिलं असेल. वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन का चालतात, तुळशीचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व काय आहे हे आजच्या वारी अंतरंग मध्ये उलगडून पाहणार. तुळस ही वनस्पती वारकरी संप्रदायात अतिशय महत्वाची मानली जाते. प्रत्येक वारकऱ्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतेच. वारीत महिला डोक्यावर तुळस घेऊन चालताना दिसतात. वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक महत्वासह आरोग्याच्या दृष्टीनेही तुळशीला खूप महत्व आहे. केवळ तिच्या सानिध्यात आरोग्यपूर्ण जीवन मिळतं असं आयुर्वेद सांगते. घराच्या अंगणात असलेल्या या तुळशीच्या झाडामुळे वातावरण शुद्धी होते. सकाळ संध्याकाळ तिच्या सानिध्यात राहून तिची पूजा करण्याला आपल्याकडे महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच संतांच्या पालख्या पंढरपूरला जाताना दिंडीतील काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालताना दिसतात. वारी सोहळ्यातील तुळशीचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्वही तितकेच परिपूर्ण आहे. तुळस ही विठ्ठलाला अत्यंत प्रिय असल्याचे विविध संतांनी अनेक अभंगांमधून स्पष्ट केले. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. संप्रदायामध्ये अनेक घटकांना अनन्य साधारण महत्व आहे. त्यामध्ये टाळ, मृदंग, पखवाज, विना आहे, प्रत्येक गोष्टी अशा आहेत, परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे तुळस. तुळशीचं महत्त्व काय? ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितले, आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन तिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. नामदेव महाराज तर असं म्हणतात, ज्या वैष्णवांच्या घरासमोर तुळशीचं झाड नाही ते वैष्णवांचं घरच नाही. जये द्वारी नाही तुळशी वृंदावन जाणा ते स्मशान. नामदेव महाराज म्हणतात ते स्मशान आहे, ते सामान्य घर आहे, वैष्णवांचं घर नाही. मग ते काय म्हणाले, विभीषणाच्या भुजाप्रती कोरलेल्या श्रीराममूर्ती. विभीषणाच्या दंडावर गोपीचंदनाने राम 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 लिहिलेलं होतं. आणि तो मुख्य खून काय म्हणले, संपूर्ण लंकेमध्ये एकही तुळशीचं झाड नव्हतं, पण विभीषणाच्या दारासमोर मोठं मोठं श्रीराम राम 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 लिहिलेलं तुळशी वृंदावन होतं. आणि त्या प्रत्येक भिंतीवर राम नाम लिहिल्यामुळे मारुतीनारायणांना पटलं की अरे जिथं तुळस आहे ते घर वैष्णवांचं आहे, हीच वैष्णवांच्या तुळशीचं महात्म्य आहे. असंख्य लोकांचा समुदाय पंढरपूरच्या दिशेने जात असतो. या काळात ऊन, पाऊस आणि बदलत्या वातावरणाला सामोरं जावं लागतं. एकाच ठिकाणी लाखो लोकांचा समुदाय असतो. अशा वेळी अशुद्ध झालेल्या वायूचे शुद्धीकरण करण्याचे कार्य तुळस ही वनस्पती करते. तुळशीमध्ये जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. वातावरणातील दूषितपणा कमी करण्यास तुळस फायदेशीर ठरते. वारीचा काळ हा पावसाळ्याचा आहे. या काळात सर्दी खोकल्यासारखे आजार बळावतात. वारीच्या मार्गावर अनेक वेळा दूषित अन्न पाण्याचे सेवन केले गेले तर पोटाचे आजार होतात. याचबरोबर काही वेळा तीव्र उन्हाचा त्रासही सहन करावा लागतो. चालताना पायांना जखमा होतात किंवा थकवा जाणवतो. अशा वेळी तुळशीच्या एका पानाच्या सेवनानेही आजाराला उतार मिळतो. तसेच
भक्ती श्री विठ्ठलाला अत्यंत प्रियही असल्यामुळे वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालतात असं सांगितलं जातं. तुळशीचे पान टाकलेले पाणी पिल्यास आरोग्यवर्धक ठरते, त्यामुळेच वारीत तुळशी वृंदावन असते आणि त्याबरोबरच पाण्याच्या घागरी डोक्यावर घेतलेल्या महिला देखील असतात. या पाण्यात तुळशीचे पान टाकून हे पाणी पितात. तसेच तुळस ही सर्वाधिक ऑक्सिजन तयार करणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे. तुळस म्हणजे आयुर्वेदिक दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीने, अनेक दृष्टीने आपण त्याचा विचार करू शकतो. पण वारकऱ्याच्या गळ्यातमध्ये जर तुळशी नसेल तर तो खानदानी वारकरी नाही असं संप्रदायाचं मत आहे. लोक आम्हाला विचारतात, बुवा तुम्ही इतके इतके मोठ्या मोठ्या माळा का घालता. लोक आम्हाला जर विचारलं मोठ्या मोठ्या माळा का घालतात, तर त्यांना सहज आम्ही सांगतो, बुवा तुम्हाला मोठे मोठे जसं सोन्याचे हार घालायला आवडतात, हां सोन्याचे हार घाला, लोकांना सोन्याचे हार घालायला आवडतात, तसं आमचं हे सोनं आहे. जगातलं अनेक सोन्याची चोरी होऊ शकते, पण ह्या सोन्याची चोरी हे सोनं आमच्या बरोबर आमच्या जाणार आहे. त्यामुळे ते कालही आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणून आमची तुळस कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. अनेक वेळा वारकऱ्यांना सोहळ्यात ग्रामीण भागात, शेतात, शाळांमध्ये किंवा उघड्यावर राहावं लागतं. डास मच्छर यांचा सामना करावा लागतो. काही वेळा मधमाशी दंशासारख्या घटनाही घडतात. अशा वेळी तुळशीतील माती वापरल्यास आराम पडतो. किडा, मुंगी, अगर डास चावल्यास तुळशीची 4-5 पाने धुवून तळहातावर चोळून दंशाच्या जागी लावतात, त्याने आग होणं थांबतं. तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायू सोडते, त्यामुळे हवा पाणी शुद्ध होतं. तसेच धार्मिक ग्रंथांमध्येही तुळशीला विशेष महत्त्व वर्णिले. दरवर्षी देशात तुळशी विवाह हा उत्सव साजरा होताना पाहायला मिळतो, त्यातून आध्यात्मिक महत्त्वही दिसून येते. आता वारीमध्ये म्हणले तर तुम्ही तुळस का असावी याचा जर विचार आपण सांगितला तर इतकाच विचार आहे की तुळशीला पाणी घातल्याशिवाय वारकरी संप्रदायातील संत साधू समाज हा अन्न सेवन करत नाही. मग आता रोज तुळस, आता हे नित्य प्रवास आहे, प्रवासामध्ये तुळस शोधायची कुठं? तर तुळशीला पाणी घालण्यासाठी तुळस पुढे आहे. दुसरं, तुळस ही 24 तास असं म्हणतात की तुळस ही 24 तास ऑक्सिजन देते. तुळशीचं जर आता हे नित्य प्रवास आहे, नित्य प्रवासामध्ये काय खोकला आला, काय आला, सर्दी आला, तर तुळशीचं पानं जर उकळून पिलं तर खोकला सर्दी आपोआप निघून जातो. हे वैज्ञानिक कारण आपल्याला सांगता येतील. म्हणून हा वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्ट्या असं लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय हा अनपढ आहे, पण लोकांना अजून माहिती नाही. अनपढ असलेला संप्रदाय कधीच टिकला नाही, टिकणार नाही, वाढत नाही. हा वैज्ञानिक दृष्टीने स्थिरावलेला ज्ञानोबराय तुकोबरांनी संप्रदाय, हा संप्रदाय चिरकाळ टिकणार, म्हणून या तुळशीचं महत्त्व ज्ञानोबराय तुकोबराय दि संत आपल्याला सांगत असतात. म्हणून दिंडीत तुळस डोक्यावर घेऊन चालतात. वारी अंतरंगच्या आजच्या भागात आपण वारी सोहळ्यात महिला डोक्यावर तुळस घेऊन का चालतात हे पाहिलं. उद्या पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.